नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्याला नेत्रा ताई यांचा अनुभव सांगणार आहे ताई म्हणतात जय गजानन श्री गजानन मी नेत्रा पराडकर बडोदा येथे राहते मला स्लीप अपनेया म्हणजे कुठेही झोप लागायची मला ऑफिसमध्ये काम करतानासुद्धा झोप येत असे माझ्यासाठी ह्या रोगासाठी सी पॅप मशीन पण आणले होते झोपेमध्ये माझे ऑक्सिजन छप्पन्नपर्यंत जात होते जानेवारीच्या शेवटी मी व माझे यजमान शेगावला गेलो होतो श्री गजानन महाराजांचे सुंदर दर्शन घेतले घरी परत आल्यावर मला माझे यजमान म्हणाले आज आपण थकलो आहो तर आपण तुला झोपेचं मशीन उद्या लावू परंतु मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आता मला आज तागायत त्या मशीनची झोपेसाठी गरज वाटली नाही ही मात्र श्री गजानन महाराज यांचीच कृपा आहे हा माझा पहिलाच अनुभव आहे नक्की शेअर करा तर ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हाला ताईंचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्याला आणखीन एक ताईंनी अनुभव पाठवला आहे त्यांचं नाव त्यांनी दिलं नाही आहे त्यांचं अण्णाव आहे आपल्या इकडे सौ जोशी आहेत त्या म्हणतात मी सौ जोशी आमच्याकडे कोविड दुसऱ्या लाटेमध्ये आधी माझ्या मिस्टर यांना कोविड झाला होता आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये जागासुद्धा नव्हत्या तेव्हा खूपच भीती वाटत होती पण ते त्यातून बरे झाले गजानन महाराजांची कृपा पुन्हा काही दिवसांनी मी व माझा धाकटा मुलगा कोविड पॉझिटिव्ह निघालो मला फार त्रास झाला नाही मुलाला पण पहिले सात ते आठ दिवस काही त्रास झाला नाही पण नंतर खोकला आणि ताप सुरू झाला साधारण मध्यरात्री ताप चढू लागायचा सुरुवातीला केलेल्या टेस्टमध्ये सर्व नॉर्मल होते पण एक दिवस खोकला थांबे ना ताप पण बराच होता एकदा हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखवावे ठरले तेव्हा मात्र अर्धा पाऊन तासात जास्तीत जास्त त्याच्या पाठीवर हात फिरवून जय गजानन श्री गजानन हा जप चालू ठेवला होता त्यांच्या कृपेने वेळेवर डॉक्टर भेटले आणि पाच ते सहा दिवसानंतर तो व्यवस्थित घरी परतला नंतरचे त्रास होते पण सहन करण्याजोगे होते आज आम्ही व्यवस्थित आहोत तसंच ताई म्हणतात की आम्ही सुमतीताई बापट यांचे मुखोद्गत श्री गजानन विजय ग्रंथ ऐकण्यास सुरुवात त्यांनी केली होती पण मुलाला हॉस्पिटलमध्ये ठेवल्यामुळे तो जेव्हा पुन्हा बरा होऊन घरी आला त्यानंतर त्यांनी ते अध्याय पूर्ण ऐकले जय गजानन श्री गजानन गण गना गणातब बोते तर ताई तुमचे देखील खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना या दोन्ही ताईंचा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरु देव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणातबो बोते।